आम्मीच आहोत वंचिताचे नेते, आम्मीच आहोत दीन दुबळ्याचे कैवारे, वंचित बहुजनांचं आम्मीच न्याय देऊ शकतो अशी भावना आपण अनेकदा ऐकली असतील. पांढऱ्या कपड्यातील काळे कावळे तुम्ही अनेकदा पाहिलेही असतील. खरं तर त्यांच्या डोम कावळ्यांची त्यांना उपाधी देखील कमी पडेल. राजकारण आणि समाजकारणात अनेक चांगल्या प्रवृत्ती असतात, तशा वाईट प्रवृत्ती देखील गर्दी झालेली आहे. त्याचमुळे सामान्य माणसांना आता अशा पुढारपणाची घृणा येऊ लागली आहे. समाजसेवक म्हणून मिरवताना समाजाविरोधीही कामे करणारी, समाजालाच कलंक असणारी काही माणसं देखील आपण आपल्या आजूबाजूला सभ्यतेचा बुरखा पांघरून वावरताना दिसून येतात. जेव्हा याचा बुरखा ओरबडला जातो तेव्हा सत्य जगासमोर येतं. अशा डोमकावळ्यांची पिसे कोणीतरी काढायला हवी असतात. पंढरपूर येथे देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वंचित बहुजन महिलेच्या इज्जतीची लखतरे काढण्याचा एक धक्कादायक प्रकार घडल्याचा समोर आला आहे. वासनेने वकवकली गिधाडे कधी कुठे टोचा मारतील हे सांगता येत नसतं. येथेही तसंच घडलं आहे. एका मुस्लिम महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. वंचित बहुजन आघाडीचे आणि पंढरपूर शहराध्यक्ष असलेले राजू वाल्मिक शिंदे यांच्या विरुद्ध महिलेने पोलीस स्थानकात न्याय मागितला आहे. वंचिताच्या नावाने असलेला एका पक्षाचा हा पदाधिकारी राजू वाल्मिक शिंदे याचं त्यांचं नाव, त्याने प्रत्यक्षात काय केलं काही आम्ही पाहिलं नाही. पण या माहितीवरून तरी आम्हाला असं शासन येत आहे की त्याच्या विरुद्ध एका महिलेने अत्यंत भयानक आणि धक्कादायक प्रकार घडल्याची घटना घडली आहे. राजू शिंदे हा येता जाता नेहमी माझ्याकडे गेल्या काही अनेक दिवसांपासून वाईट नजरेने पाहत होता. तसेच हातवारे करत डोळ्याने देखील इशारे करत असल्याचं निदर्शनास आलं गेलं आहे. परंतु 18 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही महिला राहत्या घरासमोर अंगणातील झाडून घेत असताना तो पाठीमागून आला व तिला घट्ट मिठी मारली. मनाला लज्जा वाटेल असे चाळे करू लागला. ह्या महिलेने विरोध केला असता पण तो थांबला नाही. तू मला आवडतेस आणि माझ्याशी शारीरिक संबंध ठेव असं म्हणत तिला राहिला. या महिलेने त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतरही तो थांबला नाही. माझ्याशी शारीरिक संबंध ठेव नाहीतर तुझ्या नवऱ्याला ठार मारेन अशी देखील धमकी देऊ लागला. दरम्यान या महिलेने ओरडत असताना घरातील लोकांचं लक्ष वेधलं. आवाज ऐकून घरातील लोक धावत आले तेव्हा त्याने पळ काढला अशी तक्रार या महिलेने पोलिसात दिली आहे. राजू वाल्मिक शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक देखील केली. अटक झाली तेव्हा पीडित महिला आणि तिच्या कुटुंबियांना ती देखील दिलासा मिळाला. अर्थात हा दिलासा देखील अत्यल्पच ठरला, कारण एका दिवसातच राजू शिंदे अटकेतून बाहेर आला. एका दिवसात त्याला जामीन मिळाला, त्यामुळे अनेक जण पोलिसांकडे बोट दाखवताना दिसत आहे. ही घटना नेमकी कशी घडली हे त्या महिलेला आणि राजू शिंदे यालाच माहीत, पण महिलेनी दिलेली तक्रार सत्य असल्यास आता कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडतो. कुणाला काही आवडलं तर त्यावर झडप घालायची ही कुठली प्रवृत्ती हे आम्ही राजू शिंदे यांच्याबाबत बोलत नाही. समाजात वावरणारी असामाजिक तत्वे नेस्तनातून व्हायला हवीत. पांढरी कपडे घालून आणि कुठल्या तरी पक्षाची झूल पांघरून रुबाबात वावरताना गिधाडे देखील मुखवटे समाजानेच फाडले पाहिजेल एवढीच आमची अपेक्षा. महिलेचा विनयभंग प्रकरणी जे व्हायचं आहे ते न्यायालयात होईलच, पण अशा घटना घडू नयेत यासाठी समाजाने जाग राहायला हवे आहे तुर्तच तरी एवढंच. याबाबत संशयित आरोपी राजू शिंदे यांना आम्ही याचा खुलासा देखील विचारणार देखील प्रयत्न केला. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही याबाबत खुलासा करणार असल्याचं देखील सांगण्यात आलं. कॅमेरामन सहासह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, पंढरपूर.